कोगनोळी क्रिकेट स्पर्धेत केके बेकर्स विजयी। कोगनोळी येथील पोलीस ग्राउंडवर कोगनोळी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत केके बेकर्स यांनी प्रथम क्रमांक पटकावला। त्यांना माजी मंत्री वीरकुमार पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। स्वप्नील चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। या स्पर्धेत गोपी ज्वेलर्स यांनी दुसरा क्रमांक तर देवीशा स्पोर्ट्स यांनी तिसरा क्रमांक पटकावला। चौथा क्रमांक रॉक स्टार स्पोर्ट्स यांचा आला। सर्व विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेत बेस्ट गोलंदाज करण खोडवे, बेस्ट फलंदाज इम्रान मुल्ला, मालिकावीर हर्षद ढोबळे यांना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील, तात्यासाहेब कागले, कृष्णाथ भोजे, संजय पाटील, संजय कोत, प्रशांत पोवाडे, सलीम गडवाले, समीर मोमीन, आरिफ भैरवाडे, गौतम कुंभार, इम्रान मुल्ला, अभि देसाई, निसार भैरवाडे, सुमित माने, भूषण पाटील, बबलू निकम, विश्वास देवकुळे यांच्यासह क्रिकेट प्रेमी, युवक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।